9 ऑक्टोबरला आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मूल शहरातील विविध विकास कामांबाबत आढावा घेतला. बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले, मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, उपाध्यक्ष उपनगराध्यक्ष नंदू रणदिवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत वसुले, उपविभागीय अधिकारी खेडेकर, तहसीलदार होळी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता काळे, कृषी विभागाचे अधिकारी, पर्यटन विभागाचे अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी प्रामुख्याने रामपूल तलावाजवळील रस्ता सौंदर्यीकरण, जिल्हा परिषद शाळेचं नूतनीकरण, आठवडी बाजार, पट्टे वाटप, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल, कृषी विभाग कार्यालयाकरिता जागा आदी विषयांबाबत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. रामपूर तलावाजवळच्या रस्त्यासाठी 2 कोटी रुपये अपेक्षित आहेत. जलसंपदा विभागाने याबाबतचे अंदाजपत्रक त्वरित सादर करावे. तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी 1.73 कोटी रुपये निधी अपेक्षित आहे. याबाबत सुद्धा विभागाने अंदाजपत्रक सादर करावं. या संदर्भात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह बैठक आयोजित करून योग्य मार्ग काढण्यात येईल असं आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. त्याचप्रमाणे रामपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतनीकरणासाठी जलसंपदा विभागाने ना हरकत प्रमाणपत्र द्यावं, यासाठी लागणारा निधी जिल्हा परिषद देणार असल्याचंही ते म्हणाले. मी जेव्हा रामपूरला आलो तेव्हा या ठिकाणी या अगोदरच सिमेंट रस्ते मी करून दिले होते. या विभागामध्ये काही रस्ते असतील, नाल्या असतील, याचा निधी उपलब्ध केला. पण एक गोष्ट खरी आहे की मूळच्या मार्गाने येताना एक मोठा फेरा रामपूरच्या नागरिकांना या संदर्भातला त्रास सहन करावा लागतो. आणि यासाठी नगरपालिका उपाध्यक्ष श्री नंदू रणदिवे, प्रभाकर भोयर यांनी जी सूचना केली की जैनुद्दीन जवेरी यांच्या महाविद्यालयाच्या समोरून जर कॅनालवर एक ब्रिज केला तर आमची गैरसोय दूर होऊ शकते. याही दृष्टीने मी स्वतः व्यक्तिगत लक्ष घालून त्या कॅनालवर ब्रिज बनवून आपल्या सर्वांची ही गैरसोय निश्चितपणे दूर करण्यासाठी मी प्रयत्न करेन. आणि या ठिकाणी ब्रिज बांधून आपल्याला जो मोठा फेरा या ठिकाणी करावा लागतो तो फेरा निश्चितपणे वाचेल अशी व्यवस्था